अतिक्रमण हटवताना इचलकरंजी नगरपालिका प्रशासन भेदभाव करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. त्याच्या निषेधार्थ नगरपालिका प्रवेशद्वारात कायद्याच्या पुस्तकाचं पूजन करून अनोखा आंदोलन केला. सुमारे 2 तासाच्या या आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत गांधी चौकातील वादग्रस्त अतिक्रमण हटवण्याचे आदेश नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी दिले. इचलकरंजीतील गांधी पुतळ्याजवळ वादग्रस्त स्टॉल अतिक्रमण करून उभा असल्यानं तो हटवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. स्टॉलच्या समर्थनासाठी फेरीवाले संघटनेचे सदामाला बादे यांनीही आंदोलन केलं होतं. हे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकाशी स्टॉल धारकानं हुज्जत घातल्यानं अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली होती. नगरपालिका कायद्यानुसार अतिक्रमण हटवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी लावून धरली होती. तरीही प्रशासन कारवाई करत नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते दिलीप माणगावकर, अनिल सातपुते, शशिकांत कालेकर आणि प्रसाद दामले यांनी कायद्याच्या पुस्तकाचं पूजन करून प्रशासनाला कायद्याची जाणीव करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना निमंत्रण देऊन नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात कायद्याच्या पुस्तकाचं पूजन करण्यात आलं. या अनोख्या आंदोलनाची चर्चा नगरपालिकेत रंगली. तिकडे अतिक्रमणाला पाठिंबा दिला जातोय आणि इकडं कागदपत्र मात्र तयार केले जात नाहीत, खोटी कागदपत्र बनवली जातात. त्याविरोधात आज नगरपालिकेला नगरपालिकेच्या कायद्याची आठवण करून देण्याकरता म्हणून नगरपालिकेच्या कायद्याचं पुस्तकाचं पूजन या ठिकाणी केलेलं आहे. निदान इतकं केलं तरीसुद्धा नगरपालिकेला कायद्याची जाणीव होईल. जाणीवपूर्वक दिरंगाई चालू आहे आणि आपण केलेली चूक ही कागदावर कोणी घ्यायला तयार नाही. यापुढेही नगरपालिकेनं जर आपल्या कायद्यामध्ये सुधारणा केली नाही किंवा कामकाजामध्ये सुधारणा केली नाही तर याहीपेक्षा कठोर आंदोलन केलं जाईल. सुमारे 2 तासाच्या आंदोलनानंतर नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्या दालनात बैठक झाली. त्यानंतर स्वामी यांनी अतिरिक्त मुख्याधिकारी डॉक्टर पवन म्हेत्रे यांना गांधी पुतळ्याजवळील अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले. मात्र प्रशासनाकडून तातडीनं कार्यवाही झाली नाही तर नगरपालिकेसमोर गांधीगिरी पद्धतीनं जाहीर महापूजा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.